असे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेली आहे साडेसहा आज मी तुम्हाला फक्त रेसिपीज दाखवणार आहे आणि त्या ही सगळ्या रेसिपीज साऊथ इंडियन आहेत म्हणजे ही, ही थाळी साची आहे ती साऊथ इंडियन आहे आपली महाराष्ट्रीयन थाळी नाही आहे पण ही थाळी करताना खूप सारा पसारा त्याचबरोबर खूप गडबडीनं हे सगळं साहित्य आपल्याला जमा करावं लागतं त्यामुळे सगळा पसारा होऊन जातो आणि पण ही थाळी खायला काही वेगळीच मजा येते केव्हा तरी असं नेहमीसुद्धा आपल्याला ही थाळी नको वाटते खायला पण केव्हा तरी असं वाटतं की असावी ही थाळी आणि थंडीच्या दिवसात तर विचारूच नका खूप आवडते सगळ्यांना ही थाळी आवडते आणि पण थंडीच्या दिवसात दिवसात काय होतं की हे पदार्थ जे आहेत ना की इडलीचं पीठ जे आहे ते फुगत नाही आहे मगच मग हे पदार्थ कसे बनवायचे असा प्रश्न पडतो सगळ्यांना त्यामुळे थंडीच्या दिवसात असे पदार्थ किंवा अशी थाळी बनवली जात नाही आहे पण थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपण ही थाळी बनवू शकतो परफेक्ट अशी तर इडलीचं पीठावर सगळं महत्त्वाचं आहे तर ते पीठसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे मी टाकलेलं आहे सांबर म्हणजे डाळ त्याचबरोबर बटाटा टोमॅटो शेवग्याची शेंग त्यामध्ये हिंग तेल हळदी पावडर असं टाकून हे सांबरसाठी आपण हा कुकर लावलेला आहे आणि आता इकडे तुम्ही हे पीठ बघू शकता इडलीसाठीचं जे मी काल भिजत ठेवलेलं होतं दुपारी आता ते पूर्ण असं पातेलं गच्चं भरलेलं आहे टायमिंग साडेसहाच सा आहे अजून अर्धा तास एक तास ठेवला असताना पूर्ण गच्च भर पातेलं भरलं असतं कारण की ह्या इथून पुढेच म्हणजे ह्याच वेळेला हे पीठ फुगतं मी सकाळी चार वाजता पाहिलं तर एवढं असं फुगलेलं नव्हतं पण पाच वाजल्यापुढे पाचच्या पुढे म्हणजे सहाच वाजता हे पीठ फुगायला सुरुवात झालेलं होतं म्हणजे फाट्याच्या वेळेमध्येच कोणतीही प्रक्रिया जी आहे भूमीवरील म्हणजे पृथ्वीवरील ती होते म्हणजे जमिनीतून धान्य उगवणं असेल कडधान्याला येणं असेल ते फाट्याच्या वेळेमध्ये पाच ते सहा किंवा सहा ते सात या वेळेमध्ये होतं जसं की सूर्योदय होतो त्यावेळेला जमिनीतून कोंब उगवायला सुरुवात होते म्हणजे धान्य वगैरे उगवतं फुलांना कळ्या कळ्या आहेत त्या कळ्या उमलायला सुरुवात होते त्याच पद्धतीने हे इडलीचं पीठ वगैरे जे असेल ना ते फुगायला सुरुवात होतं रात्रभरची प्रक्रिया जी असते ते फक्त आंबवण्याची असते आणि जे फुलून फुगून वर येतं ते सकाळी फाट्याच्या वेळेमध्ये जे की सूर्योदयाच्या वेळेमध्ये हे पीठ जे आहे ते निम्म मी काढून ठेवलेलं आहे आता निम्म पिठाचंच मी इडली बनवणार आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकत आहे आणि जे बिना मिठाचं पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जसं लागेल आता एवढ्या पिठाचं तर मी बनवणार आहे जर कमी पडल्यास किंवा लागलंस तर ते पीठ मी त्याच्यातून काढून घेईन तर हे मी अशा पद्धतीने करते इडलीचं पीठ परफेक्ट असं कसं बनवायचं तर ज्या वेळेस आपण डाळ तांदूळ भेजा टाकतो तेसुद्धा प्रमाण महत्त्वाचं असतं ज्या वेळेस आपण मिक्सरमधून फिरवतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे जास्त वेळ जर फिरवलं तर मग ते एकदम बारीक होऊन जातं इडलीसाठीचं पीठ कसं असावं लागतं रवाळदार दाणेदार असावं म्हणजे ते फुगायलासुद्धा तितपत त्याची मदत होते त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण तर पाण्याचं प्रमाण जे आहे तर जे तुम्ही जर ते कमीच प्रमाणात वापरलं किंवा घट्ट असं केलं तर ते फुगणार नाही जास्तच पाणी ओतलं तर त्या पाण्यामुळे सुद्धा पीठ फुगत नाही तर अगदी मीडियममध्ये जसं की मी तुम्हाला काल दाखवलेलं पीठ त्याच पद्धतीनं पीठ हवं असतं जसं की बघा असं लपथपीठ जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मिडियम असं असं पीठ हवं असतं तेव्हा ते पीठ कुठं व्यवस्थित असं फुगलं जातं मऊसूत हे पीठ आपण कशासाठी डोसे वगैरे बनवतो ना त्यासाठी मग ते आंबोळी वगैरे त्यासाठी ते पीठ मऊसूत असं असावं लागतं पण इडलीसाठीचं पीठ जे आहे ते फक्त रवाळदार दाणेदार असं असायला ते पीठ छान असं फुगतं आणि देखील त्याच्या छान सॉफ्ट बनतात थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ बऱ्याच वेळा फुगत नाही आहे तर त्याला वेळही तितकासा भेटत नाही आहे कारण की आत्ता दिवस हा छोटा असतो आणि त्याचबरोबर उष्णतेने पीठ हे फुगलं जातं आणि आता ही उष्णता तितकी मिळत नाही आहे उब त्याला मिळत नाही त्यामुळे ते, ते पीठ फुगत नाही आहे त्यामुळे मी काय केलेलं होतं डाळ तांदूळ जे भिजवलेलं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये हे पीठ मी जे काय होतं ना ते वाटून घेतलं होतं त्यामुळे पीठ चांगलं असं भिजलेलं होतं आणि इडल्या देखील सॉफ्ट पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत असं नाही आहे की त्याच्यावरती असं लाल कलर आलेला आहे ते पाणी वापरल्यामुळे असं अजिबात काही झालेलं नाही आहे तुम्ही इडली बघू शकता पांढरी शुभ्र झालेली आहे कारण की डाळ तांदूळ ज्यावेळेस मी भिजत ठेवले त्यावेळेस ते चार ते पाच वेळा असं मी ते डाळ तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेलं होतं आणि तांदूळ कुठला वापरलेला तर तांदूळ हा रेशनचा मी वापरलेला आहे इडलीसाठी रेशनचा तांदूळ परफेक्ट आहे इथे बघू शकता ही इडली किती मस्त आणि सॉफ्ट झालेली आहे गरमागरम अशी इडली ही तयार झालेली आहे सकाळी सात वाजता माझं इडली पहिला कुकर हा झालेला आहे सांबरचा कुकर लावलेला आहे चे चटणीची तयारी मी थोडीशी करून घेतलेली आहे आणि लाईटचा प्रॉब्लेम मी सकाळी उठल्यापासून लाईट येत जात येत जात आहे आणि आता चटणी करायचं माझी म्हणजे तयारीच नाही आहे चटणीची चे त्यामुळे मिक्सर <mixer> हा लावायचा राहिलेला आहे आधी चटणी करून घेतली तर मग इडलीचा कुकर करायला वेळ होईल आणि इडल्याच तयार नाही आहेत तर मग चटणी कशी काय चटणी करायला फारसा वेळ लागत नाही इडलीचा कुकर थंड होऊ नये आणि एका कुकरमध्ये भागत नाही मग दोन ते तीन कुकर असे पहिल्यांदा तरी हवे आहे त्यामुळे पहिला कुकर लावून घेतला परत दुसरा कुकर लावत आहे चटणीची तयारी करून ठेवलेली आहे लगेच आता मी मिक्सरमधून काढून घेते खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची दोन घेतलेले आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि ही भाजकी डाळ घेतलेली आहे आता हे सगळं आधी कोरडंच मी मिक्सरला वाटून घेत आहे त्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाणी न टाकता हे वाटून घेत आहे आणि इडलीसाठीची जी चटणी बनवतो आपण ती ना मिक्सरच्या छोट्या भांड्यात बनवायची त्यामुळे ती पटकन अशी वाटली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठा मिक्सरचं भांडं जर वापरलं तर त्यामध्ये ती पटकन वाटली जात नाही आणि आपण जास्त वेळ मिक्सर चालू ठेवतो आणि मिक्सरचं जास्त वेळ चालू ठेवल्यामुळे गरम मिक्सर होतं भांडंही गरम होतं आणि त्यामुळे आपली चटणीची जी टेस्ट आहे ती बदलली जाते कारण जा की त्यातलं गरम पाण्यामुळे खोबरं किंवा ते आपण मसाले जे टाकलेले आहेत ते शिजले जातात आणि मिक्सरच्या भांड्यातसुद्धा उग्र असा वास आपल्या चटणीला लागतो त्यामुळे बऱ्याच वेळा चटणीचा सुगंध स्मेल जो आहे तो थोडासा खराब येतो त्याचबरोबर चटणी काळी पडायला देखील लागते त्यामुळे छोट्या भांड्यामध्ये मी चटणी बनवताना वापरलं तर ते पटकन असं वाटली जाते आणि चटणीची टेस्ट जी आहे ती आहे चे� अशी राहते ही एक महत्त्वाची टिप्स आहे ताईनं तर आता ही खोबऱ्याची चटणी मी पाणी टाकून वाटून घेतली आणि त्यानंतर एक चमचा दही टाकलेला आहे आणि आता टाकलेली आहे साखर तर ही मी गोड चटणी बनवत आहे तर आज म्हटलं चला गोड चटणी बनवावी अशी पांढरी कोथिंबीर आणि पुदिना न टाकता तर बघूया म्हटलं घरात सगळ्यांना आवडते का काय पण नाही आवडली घरामध्ये पेशली समीक्षाला नव्हती आवडली त्यामुळे मग तिच्यासाठी मी दुसरी चटणी बनवलेली होती दुसरी कोणाला नसते आवडली तर मी जबरदस्तीने खायला लावलं असतं पण घरात समीक्षालाच आवडली नाही तिचाला हट्टा असतो नाही आवडलं म्हणजे नाही खाणारच नाही आहे त्यामुळे मग तिला मी दुसरी चटणी बनवावी बनवलेली होती किंवा बनवावी लागली तडका देण्यासाठी आपण फोडणी तयार करूया तरी ते ते तेल गरम झालेलं आहे एक चमचा तेल टाकलं होतं त्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा त्यानंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर हिरवी मिरचीचे बारीक काप करून टाकलेले आहे एकच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर टाकलेल्या आहेत लाल दोन वाळलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकलेला आहे आता ही मस्त असं फोडणी आपली बसलेली आहे किंवा छान असे तडका आपल्याला द्यायचा आहे छान आपल्याला लाल रंग खरपूस होईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपण जी पांढरी चटणी बनवलेली आहे जे की गोडाची चटणी दही साखर वगैरे टाकून मस्त अशी ग्रेवी चटणी म्हणजे तयार झालेली आहे त्याला फक्त तडका द्यायचा बाकी आहे तर हा तडका मस्त म्हणजे लसूण वगैरे छान असा भाजलेला आहे कडीपत्ता अगदी कडक होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळलेलं होतं तो तडका मस्त असा या चटणीवरती दिलेला आहे टाकून तर मस्त अशी तो सुक्या खोबऱ्याची गोड चटणी तयार झालेली आहे त्यानंतर सांबारचा कुकर झालेला होता शेंगा शिजलेल्या आहेत डाळ बटाटा सगळं असं शिजलेलं आहे त्यातले मी शेवग्या शेंगा ज्या आहेत ना त्या काढून घेते आणि बाकीचं डाळ बटाटा टोमॅटो जे आहे ना आपल्याला तो मॅश करायचा आहे त्यामुळे मग ह्या शेंगा मी काढून घेतलेल्या आहेत अखंड अख्ख्या शेंगा सांबारमध्ये छान दिसतात आता हे डाळ आणि बटाटा वगैरे हे मॅश करून घेते मॅशरनी तर बघू शकता इकडे इडलीचं दोन कुकर झालेले होते आणि पांढरी शुभ्र अशी इडली तयार झालेली आहे आणि आपली गोड चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि समीक्षाने तर कोरड्यात इडली खायला सुरुवात केलेली आहे मी सुद्धा कोरडी एक चिड घास खाऊन बघितला तर खूप मस्त झालेली होती आणि त्याचा सुगंध जो काही आहे ना तो घरभर म्हणजे पसरलेला होता अगदी इडलीचा जो वास जो आहे ना काही विचारूच नका मस्त सुटलेला होता आणि अगदी इडल्या सॉफ्ट अगदी अशा कोरड्या जरी खाल्ल्या तरी काही असं कोरड वगैरे पडत नव्हती घशाला म्हणजे तोंडामध्ये छान वाटत तो होतं इडल्या अशा कोरड्या खायला समीक्षाने तर कोरड्याच खायला सुरुवात केली कारण तिला चटणीच आवडली नव्हती त्यामुळे तर आता त्यानंतर मग मी काय करत आहे सांबरची फोडणी घालत आहे तर सांबरची फोडणी घालण्यासाठी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून चांगले असे तडतडून घेतली एक मोठा साईजचा उभा कट केलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर वाळलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत कडीपत्ता टाकलेला आहे आणि हा टाकलेला आहे ही टाकलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट आता हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर काश्मीर लाल मिरची पावडर दीड चमचा टाकलेले आहे थोडीशी किंचीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धनिया पावडर आणि सांबर मसाला आता हे सगळं टाकून मी मिक्स करून घेते मी पहिल्या ज्यावेळेस इडली बनवायची ना त्यावेळेस सांबर मी बनवतच नव्हते हल्ली ह्या वर्षामध्ये मी सांबर बनवायला सुरुवात केलेली आहे मुलांना सांबार आवडत नाही सांबार फक्त मलाच आवडतं आणि साहेबांना ते पण थोडंसं ते रसरसा वगैरे घेतात पिण्यासाठी नाहीतर सगळ्यांना मुलांना आणि साहेबांना दोघांना सगळ्यांना चटणीचं आवडते पण आता मला आवडतं आणि तुम्हालासुद्धा दाखवण्यासाठी मग मी ही सांबारची रेसिपी करते तर ते डाळ वगैरे शिजलेले जे काही बटाटा मॅश केलेले होतं ते त्यामध्ये टाकलं आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आपण काढून घेतलेल्या होत्या त्यावरून दिलेल्या हे सोडून तर आता पाणी ओतलं हवं तेवढं माझ्या हिशोबाने आणि वरून टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपलं हे सांबर तयार आहे ह्याच्यावर आपल्याला फक्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आंबट गोड अशी चव यावी यासाठी आपल्याला एक चिंच थोडीशी आणि एक खडा गुळाचा टाकलेला आहे याने काय होतं सांबारला जशी हॉटेलमध्ये किंवा बघा सांबर चटणी इडली चटणी भेटतं तसेच घरच्या इडली सुद्धा चव येते हे आपलं सांबर तयार झालेलं आहे याला पाच ते दहा मिनटाचं उकळून घेते आणि आपण मिक्स करत करत हे मॅश करायचे आहे जे काही डाळ वगैरे त्याच्यामध्ये राहिले असेल ते आता सांबर झालेला आहे इडलीचे तीन असे कुकर झालेले आहेत परत एक आपली गोड चटणी झालेली आहे पांढरी सुक्या खोबऱ्याची आता वरच्यावर थोडा थोडा पसारा आवरून घेते म्हणजे एकदम असा खूप सारा पसारा होणार नाही दादाचं झालेलं आहे म्हणजे दादासाठीचं सांबर त्याचबरोबर चटणी दादा पण सांबार खात नाही पण झालेलं होतं त्याला म्हटलं टिप्ला चटणी तर घेऊन जा नाहीतर मग सांबर तर घेऊन जा त्यांनी इडली आणि आपली जी सुक्या खोद्याची चटणी गोड केलेली त्याचं काही नसतं काय करेल ते दे आणि मी खातो त्याचं काही नसतं जे मी केलेलं आहे ते त्याला आवडतं आणि तो अगदी पोटभर खातो त्यामुळे मला त्याचं अजिबात टेन्शन नसतं पण समीक्षाला तिच्याच आवडीचं असायला हवं असतं आणि तिला नाही आवडलं तर मग ना मला नंतर पदार्थ तो बनवावाच लागतो मग नाहीतर मग रडत बसते किंवा मग तिच्यासाठी दुसरं काहीतरी मग खायला द्यावं लागतं तर असं असतं आता इकडे सांबार बघू शकता पाच मिनटानंतर शिजल्यानंतर अशा पद्धतीने हे दिसत आहे मी अशा पद्धतीने का सांबार थोडंसं सा घट्ट बनवते किंवा असं लालसर तर बघा जेंट्स लोक असतात घरामध्ये इडली सांबार ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस ऑलरेडी खूप सारा पसारा झालेला असतो आणि जेंट्स लोकांच्या घरामध्ये जर असतील तर त्यांचं पोट भरत नाही याच्यावरती मग आपल्याला थोडीशी तरी भाजी चपाती करावीच लागते किंवा भाकरी वगैरे तर, तर त्यामुळे मग मी अशा पद्धतीने ही भाजी बनवते आणि मग एखादी भाकरी किंवा थोड्याशा चार पाच चपात्या केल्या तरी मग होऊन जातं तर त्यामुळे पण मी अशी ना तशी आपल्याला काहीतरी भाजी बनवावीच लागते म्हणून मग मी सांबर बनवते आता मी दुसरी चटणी बनवायला घेतलेली आहे आणि ती पुदिना कोथिंबीर खोबरं ह भास्की डाळ हिरवी मिरची अद्रक लसूण जशी मी नेहमीप्रमाणे माझी रोजची रेग्युलर जी, जी चटणी असते इडली बनवल्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून तर ती चटणी मी बनवत आहे हीच ही चटणी सा समीक्षाला आवडते त्यामुळे मग मी ती चटणी बनवायला घेतलेली आहे पुदिना टाकल्यामुळे चटणीला एक छान स्मेल येतो चटणीची टेस्ट हिरवी मिरची वगैरे आपण टाकतो ना अद्रक वगैरे ऑलरेडी हिरवी मिरची अद्रक पुदिना कोथिंबीर त्यालाच खूप छान असा स्मेल असतो आणि खोबरं आपण भाजकी डाळ वगैरे टाकतो ना त्यामुळे त्याचा स्मेल वगैरे खूप मस्त चटणी ही लागते त्यामुळे ही चटणी आवडते आणि खरंच त्या गोड चटणीपेक्षा ना ही ही हिरवी चटणी जी आहे ना ह्याला खूप छान टेस्ट आहे तिखट वगैरे तिखटपणा वगैरे मीही तिखट केलेले आहे हिरवी मिरचीसुद्धा मी ही, ही याला थोडीशी जास्त वापरलेली आहे त्यानंतर याच्यासाठी सुद्धा मी जसा तडका मगाशी तयार केलेला होता तसाच याला पण तडका तयार केला आणि त्याच्यावरती टाकलेला आहे तडका टाकल्यानंतर त्याचा जो कलर जो आहे ना तो डार्क झालेला आहे आणि चटणी बघू शकता मस्त म्हणजे दिसायला लागलेली ला आहे मिक्सरच्या भांड्यातून आपण छोटं भांडं वापरलं ना त्यामुळे त्या चटणीचा कलरही बदलत नाही आहे उलट त्याची टेस्ट आणखीन वाढलेली आहे जास्त असं फिरवावं लागत नाही आहे माझ्याकडे वेळही होता भरपूर असा त्यामुळे मी ती चटणी बनवून घेतलेली आहे तर आता इडलीचं कुकर झालेलं आहे चालू आहे इडलीचं चा कुकर इडली बनवणं हे चालू आहे मध्ये आधी सांबर चटणी हे पण बनवणं चालू आहे आणि इडल्या पण बनवणं चालू आहे खाणं पण चालू आहे इकडं मुलांचं मी नाही खालेलं ताईन फक्त टेस्ट पाहिलेली आहे त्यानंतर साहेबांसोबत मी सुद्धा मग खाईन नंतर तर आता ह्या दोन्ही चटण्या तयार आहे सांबर तयार आहे आताच टायमिंग आहे अजून नऊ वाजायच्या बाकी आहेत आणि दादा गेलेला आहे साडेआठ वाजता स्कूलमध्ये आणि आता हे जे काही इडल्या आहेत ना त्या सगळ्या अशा बनवून घेते लागेल अशा समीक्षेचा पण टिपिन आहे त्याचबरोबर मुलं शाळेतून घरी आल्यानंतरसुद्धा खातात आणि इडली तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट स्पंजी त्याचबरोबर अशी मस्त गरमागरम आणि पांढरी शुभ्र अशी झालेली आहे तर त्याचबरोबर मुलांना टिपिनला ज्यावेळेस मी इडली देते त्यावेळेस ते, ते जास्त, ते थ, ते जास्त तो ले ले जा प प्रमाणात देते वेगळ्या अशा टिपीन मोठ्या अशा टिपिन देते कारण तिथे गेल्यानंतर मुलं एकमेकांना शेअर करतात फ्रेंड वगैरे असतात आणि मग त्यांना पण देतात ते त्यामुळे मग मी घरून देतानाच इडली जास्त प्रमाणात देते तर इडलीचे कुकर पण मी असे खूप सारे लावलेले होते तर म्हणजे भांड्याचा पसारा आवरेपर्यंत इडलीचा कुकर हा चालूच होता आणि परत ह्या सगळ्या असे इडल्या मी काढून घेतल्या आता तुम्हाला मी थाळी करून दाखवते सांबर घेतलेला आहे आपली गोड चटणी तिखट चटणी घेतलेली आहे आणि खूप साऱ्या इडल्या तर अशी आजची थाळी मी साऊथ इंडियन केलेली आहे आणि मी फक्त दोन भाकरी टाकलेले आहेत त्याच्यानंतर साहेबांसाठी कारण की सांबर वगैरे आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही ते, ते दुपारचं जेवण त्याच्यावर करा हे सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आज साहेबांना सुट्टी की जसं की ते रविवारी कामाला गेलेले होते त्यामुळे आज मंगळवारी त्यांनी सुट्टी घेतलेली आहे तर चला मग आता मी टेस्ट करून बघते कशा पद्धतीने हे सगळं असं झालेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा माझं आवडतं सांबर आणि इडली तर मी पहिलं सांबर खाल्लेला आहे आणि त्यानंतर मला जे टेस्ट पाहिजे होती की तिखट चटणी कशा पद्धतीने झालेली आहे तर त्यामुळे आणि तिखट चटणी ही पण मला आवडते पुदिना टाकलेली त्यामुळे मी ती पुदिना टाकलेली चटणी खालेली आहे आणि नंतर शेवटी गोड चटणी खालेली आहे गोड चटणीची मी टेस्ट मुलांसोबतच मी केलेली होती तर माहिती होतं मला ती चटणी कशी झालेली आहे पण खूप छान ती पण छान होते ही चटणी ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये ज्यावेळेस बाहेर वगैरे जातो जात ना तर अशा पद्धतीने गोड चटणी तिखट चटणी सांबार वगैरे दिलं जातं आणि तर चला मग ताई नो मस्त ही आजची साऊथ इंडियन थाळी झालेली आहे थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी परफेक्ट अशी तुम्ही ही थाळी बनवू शकता समीक्षा अजून घरीच आहे वाजलेली आहे साडेनऊ पावणे दहाच्या हिशोबाने असं टायमिंग झालेलं आहे आता हा पसारा सगळा आवडते तिचा टिफिन वगैरे दिला म्हणजे देते आणि मग मी पसरावरून घेतलेलं आहे तर दहा साडे दहापर्यंत माझं हे काम आजचं सकाळचं किचन वाट्यावरचं झालेलं होतं तर त्यानंतर कपडे वगैरे आहेत झाड लोट आहे बाहेर पण फेरफटका असतो साडे दहा अकरा म्हणजे अकरा वाजता पार्किंगवर पुन्हा झाडू मारून आवरून घेणे ही कामं असतात तर आता इकडे साहेब झोपलेले आहेत त्यांना आज विचारूया आजची थाळी कशी झालेली होती लिहिले आवडली आणि सांबर चटणी तिखट चटणी पांढरी चटणी पांढर केस दिसत तिथं आता मेहंदी वगैरे लावायची आता काम आवरले सगळं टायमिंग बघायला एक वाजून नाही एक ला दहा मिनटं कमी आहेत आणि तर चला खूप छान आज ये सगळेच पदार्थ खूप छान झालेले आणि आज सगळं काम आवरलं आता पहिले केसांना मेहंदी लावून घेते आणि आज थोडं बाहेर जाणार आहे बघून वेळ भेटला तर जाणार आहे संध्याकाळी आज साहेबांना सुट्ट्या आहे ना तर त्यामुळे आणि गावाला जाणार आहे पुढच्या आठवड्यातून तुम बोलेन तुमच्याशी नंतर आणि तर चला मग आजच्या व्हिडिओचा करतेच तर बाय सर्वांना सर्वांना तरी स्वामी समर्थ